राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सगळ्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेले 17 दिवस अथक प्रयत्न करत होते. या सगळ्या प्रयत्नांना यश आल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, भावना व्यक्त केल्या. या सगळ्या मजुरांना सलाम असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. उत्तरकाशीमध्ये अडकलेल्या मजूर बांधवांचं रेस्क्यू ऑपरेशन सर्वांना भावूक करतंय. बोगद्यामध्ये अडकलेल्यांना मी सांगू इच्छितो की तुमचं धैर्य आणि तुमचा संयम सगळ्यांना प्रेरणा देणार आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटणार हे अत्यंत समाधानकारक आहे. या आव्हानात्मक काळात मजुरांच्या कुटुंबियांनी दाखवलेला संयमही कौतुकास्पद आहे. बचाव कार्यामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना माझा सलाम. या बचाव कार्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकानं माणुसकी आणि टीमवर्क याचं एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.